नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महायुतीचे उमेदवार आणि साताऱ्याचे राजे उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीची नेहमीच चर्चा होत असते. राजघराण्याचे वारसदार म्हणून त्यांच्या श्रीमंतीची उदाहरणं दिली जातात, तर त्यांच्या नावातही श्रीमंत उदयनराजे भोसले असा उल्लेख केला जातो. आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उदयनराजेंनी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत दिलेल्या नामनिर्देशित पत्रामध्ये त्यांच्या संपत्तीची माहिती दिली गेली आहे. त्यामध्ये उदयनराजे आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती अब्जावधी रुपयांची असून त्यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचाही समावेश आहे. रोकड, सोने, चांदी, चारचाकी गाड्या ह्या जंगम मालमत्ता देखील आहेत. कोल्हापूरच्या गादीचे वारसदार छत्रपती शाहू महाराज यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या अर्जातून त्यांच्याही संपत्तीची माहिती समोर आली आहे. त्यानुसार छत्रपती शाहू महाराज हे 296 कोटींचे मालक असून स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून त्यांची एकूण संपत्ती 296 कोटी रुपये आहे. आता साताऱ्याच्या गादीचे वारसदार उदयनराजे भोसले यांचीही संपत्ती जवळपास छत्रपती शाहूंच्या बरोबरीच असल्याचे दिसून येते. उदयनराजे आणि भोसले या कुटुंबाची एकूण संपत्ती 2,96,39,11,585 रुपये इतकी आहे. त्यामध्ये उदयनराजेंची पत्नी आणि मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे. दरम्यान उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. आई भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सातारा जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय असं उदयनराजेंनी अर्ज भरल्यानंतर ट्विट करून सांगितलंय. तर पाहूयात की आता उदयनराजेंकडे नक्की संपत्ती किती आणि कशी आहे. उदयनराजेंकडे सोनं आणि चांदी मिळून 30 किलो 863 ग्रॅमचे दागिने आहेत, ज्याची किंमत 2,60,74,000 रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीकडे देखील 4,750 ग्रॅमचे दागिने आहेत, ज्याची किंमत 35,64,000 रुपये आहे. कुटुंबाचे टोटल 628 ग्रॅम म्हणजेच 44,35,000 इतके दागिने आहेत. तर मुलीचे 7,054 ग्रॅमचं सोनं, चांदी आणि हिरे मिळून 5,29,000 रुपये आहेत. आता उदयनराजेंकडे कार ज्या आहेत, तर त्यांच्या मालकीच्या 2 जिप्सी आहेत, 1 मर्सिडीज, 1 ऑडी आहे, 1 फॉर्च्युनर आहे, त्यानंतर स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर, एस क्रॉस अशी वाहनं त्यांच्या नावावरती आहेत. त्यानंतर आता उदयनराजेंकडे जी रोख रक्कम आहे, तर ती आहे 5,85,715 रुपये स्वतःकडे, बायकोच्या नावे 1,35,980 रुपये, हिंदू अविभक्त कुटुंबामध्ये 3,68,900 रुपये, तर मुलाकडे 22,400 रुपये. आता उदयनराजेंचं एकूण स्थूल उत्पन्न किती आहे, तर ते आहे 16,85,77,000 रुपये. बायकोचं आहे 1,29,97,000 रुपये. हिंदू कुटुंबाकडे 2,01,80,000 रुपये, तर मुलाकडे 15,74,000 रुपये आणि मुलीकडे 22,22,000 रुपये. एकूण 1,90,55,000 रुपये किमतीच्या सर्व गाड्या आहेत. उदयनराजेंकडे जी जमीन आहे, तर त्या जमिनीची सरकारी किंमत आहे 1,27,99,30,000 रुपये आणि इतर कुटुंबाकडे जी जमीन आहे, तर त्याची किंमत आहे 55 लाख रुपये. उदयनराजेंकडे जी बिगर शेती जमीन आहे, तर स्वतःच्या मालकीची असलेल्या जमिनीची किंमत आहे 20,14,20,000 रुपये. बायकोच्या नावे असलेली जी बिगर शेती जमीन आहे, त्याची किंमत आहे 1,10,12,000. तर एकूण कुटुंबाकडे आहे 19,93,12,000 रुपये. तर अशा पद्धतीने उदयनराजेंवरती काही कर्ज देखील आहे. तर उदयनराजेंवरती जे कर्ज आहे, तर ते आहे 2,44,63,000 रुपये. अशा पद्धतीनं उदयनराजेंची एकूण संपत्ती ही 2,96,39,11,000 रुपये आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ही उदयनराजेंची संपत्ती आहे ही समोर आलेली आहे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर आम्हाला तसं कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.